आज या साताऱ्याच्या राजपथावर लावलेली मोठे झाड एका व्यापाऱ्याने त्याच्या बोर्डला आडवं येते म्हणून तोडून टाकलेलं आहे. आज आपण झाडे लावा, झाडे जगवा यासाठी एवढा प्रयत्न करतो आहे, पण हे काही समाजकंटक आहेत की ज्यांना या झाडांच्याबद्दल कोणतीही आस्था ते दिसून येत नाही. अतिशय क्रूर पद्धतीनं हे झाड त्यांनी तोडून टाकलेलं आहे. त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय या गोष्टींना आळा बसू शकणार नाही. आज ईद आहे आणि ईद असतानाही तुम्ही आज या आंदोलनात उतरला, याचं कारण काय सांगा? हा, झाडाबद्दल भरपूर प्रेम आहे आम्हाला ते आज, आणि झाड आम्ही लहानपणापासून मोठं केले ते, त्यामुळे आम्हाला घरी बसवलं गेलं नाही. आम्ही आलो तिथं सण असताना आलो आम्ही. हरित साताराच्या वतीनं साताऱ्यामध्ये वृक्ष टिकावेत, वाढावेत यासाठी 1 जानेवारीपासून आमचा जो उपक्रम होता त्यात आणि नगरपालिकेच्या सहकार्याने राजपथावर जी झाडं लावली आहेत ती टिकावी म्हणून आमचा प्रयत्न आहे. पण काही दुष्ट नागरिक आणि काही व्यापारी संधीसाधू लोक या वृक्षसंपदेचा सौंदर्याचा विनाश करण्यासाठी टपलेले आहेत. केवळ त्यांना व्यवसाय आणि स्वार्थ दिसतो, हा सामाजिक गुन्हा आहे. कुठल्याही परवानगीशिवाय, कुठल्याही चौकशीशिवाय, विचाराशिवाय मनमानी करून लोक इथे अनगोंदी कारभार करत आहेत. सर्व नागरिकांची जबाबदारी आहे म्हणून आम्ही हरित साताच्या वतीनं इथं त्याचा निषेध करायला उभे राहिलेलो आहोत. नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना आम्ही याच्याबद्दल जाब विचारणार आहोत, शिवाय विनंती करून त्यांच्या जे संबंधित आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून या अनगोंदी कारभाराला, या गुन्हेगारी स्वरूपाला वचक बसावा म्हणून आमची मागणी राहील, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल, या आंदोलनात तुम्ही सहभागी झाला? व्यापाऱ्यांनी हे त्यांच्या धंद्यासाठी हे करायलाच नाही हवे की जे रस्त्यावरची झाडं जी सावलीसाठी आपण उभी केलेली आहेत तर ती तोडायलाच नाही हवी आहेत. खरं तर उलटं जास्त झाडं लावून तुम्ही पर्यावरणाचं पण संरक्षण करा, पण हे असं काय करू नका. हे जे सप्तपर्णी अतिशय सुंदर झाड होतं, या उन्हाळ्यात त्याने खूप लोक सावलीला बसायचे, अजून मी उन्हाचा पारा जास्त आहे असं या सावलीत येणाऱ्या झाडाला काही विघ्नसंतोषी लोकांनी हे झाड खडासलेलं आहे. चुकीचं काम आहे, कारण का हे नगरपालिकेनं या राजपथावर जी झाडं लावलेली आहेत, एक तर हा संपूर्ण राजपथ बघितला आपण तर पूर्ण बोरखा दिसत होता, आज कुठेतरी थोडीशी हिरवळ आहे, आणि हे झाड विनापरवानगीनं तोडलेलं आहे. तर या ज्यांनी कोणी झाड तोडलेलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करावी हे आम्ही हरित ग्रुपच्या वतीनं आपलाच नम्र विनंती करू. हे 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 रिक्षावाल्यांचं आवडतं झाड आहे, रिक्षावाले इथं थांबतात कायम, तर काय सांगाल तुम्ही? काय आहे झाड चांगलं आम्ही लावलं होतं आणि ते अचानक रात्रीचं कोणी तोड अशी झाडं तोडू नयेत किंवा काय पर्यावरण संरक्षण. म्हणजे इथं रिक्षावाले आवर्जून इथं बसायचे, झाडाला पाणी घालायचे, टुमदार झाड होतं आणि अचानकपणे तोडलं गेलं, किती वेदना होतात तुम्हाला ते सांगा. फार दुःख होतं सर. काय सांगाल? फार दुःख होतं. झाडे जगवा, झाडे वाचवा, झाडे वाचवा, झाडे जगवा, हीच